विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकचा पान नंबर 93 वरील 12वा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. आधी मी प्रॉब्लेमचं वाचन करत आहे. पहा, मी प्रॉब्लेम वाचत आहे. फॉलोईंग इज द रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स बीड फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018 अँड सेम ॲडिशनल इन्फॉर्मेशन. या वाक्याचा अर्थ असा आहे की पुढे जे आपल्याला रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे ते दिलेलं आहे चेंबर ऑफ कॉमर्स की जे बीड येथे आहे, आणि हे जे रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट आहे ते 31 मार्च 2018 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिताचं आहे. शिवाय आपल्याला काही ॲडिशनल इन्फॉर्मेशनही दिलेले आहेत. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. मग दिलेल्या माहितीच्या आधारे आवश्यकतेनुसार तुम्ही प्रिपेअर करा, तयार करा. काय तयार करा? तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे 31 मार्च 2018 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता तयार करा आणि त्या दिवसाचं बॅलन्स शीट तयार करा, अशी इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे. मग पुढे आपल्याला रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिसत आहे, आणि रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट हे वर्षाच्या शेवटच्या दिवशी तयार केले जाते. रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. आपल्याला रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे ते दिलेलं आहे 31 मार्च 2018 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिताचं, आणि रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट हे वर्षाच्या शेवटच्या दिवशी तयार केले जाते. म्हणजे 31 मार्च 2018 ही तारीख त्यांच्या अकाउंटिंग इयरच्या शेवटच्या दिवसाची तारीख आहे. जर त्यांचं अकाउंटिंग इयर हे 31 मार्च 2018 रोजी संपत असेल तर त्यांचं अकाउंटिंग इयर सुरू झालेलं आहे 1 एप्रिल 2017 रोजी आणि संपलेलं आहे 31 मार्च 2018 रोजी. आणि रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचं जे अकाउंटिंग इयर आहे ते त्यांचं करंट इयर आहे. म्हणजे आपण पहिली पायरी पूर्ण केलेली आहे की करंट इयर ओळखलेलं आहे. 16-17 हे त्यांचं लास्ट इयर आहे. 2017-18 हे त्यांचं करंट इयर असेल तर त्यांचं नेक्स्ट इयर आहे 2018-2019 हे त्यांचं नेक्स्ट इयर आहे. चला, आपण लास्ट इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयरही ओळखलेलं आहे. आधी आपण रिसिप्ट साईडचं वाचन करूया. रिसिप्ट साईडला आपल्याला प्राप्ती दिसत आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन हा रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स आहे, आणि ओपनिंग बॅलन्स आपण कुठेही घेत नाही. चला, पुढे आहेत सबस्क्रिप्शन्स म्हणजे वर्गणी, की त्यांना करंट इयरमध्ये एकूण वर्गणी प्राप्त झालेली आहे 72,000 रुपये. शिवाय आपल्याला काही ॲडिशनल इन्फॉर्मेशनही दिलेली आहे, इन्क्लुडिंग ₹8,000 फॉर 2016-17, की चालू वर्षाचे जे सबस्क्रिप्शन्स आहेत 72,000 रुपयांचे त्यामध्ये 8,000 रुपये इन्क्लूड आहेत, समाविष्ट आहेत, की जे 2016-17 आहेत. मग आपण जेव्हा हे सबस्क्रिप्शन्स ट्रीट करणार आहोत चालू वर्षांचे 72,000 रुपये, त्यातून ते 8,000 रुपये लेस करणार आहोत, कारण हे 8,000 रुपये मागील वर्षांचे सबस्क्रिप्शन्स आहेत. चला, आता पुढे आहेत टू सेल ऑफ मशनरी, की आपण मशनरीची विक्री केलेली आहे 20,000 रुपयांना, की ज्या मशनरीची बुक व्हॅल्यू 25,000 रुपये आहे ती मशनरी आपण 20,000 रुपयांना सेल केलेली आहे, विकलेली आहे. म्हणजे आपल्याला लॉस सहन करावा लागलेला आहे. 25,000 वजा 20,000 5,000 रुपये आपल्याला लॉस सहन करावा लागलेला आहे. पुढे आहेत टू डोनेशन्स 55,000 रुपये, आपल्याला डोनेशन्स प्राप्त झालेले आहेत त्यावर्षी. त्यानंतर आहेत ॲडमिशन फीज, कंसामध्ये म्हणलेले आहेत रेव्हेन्यू ₹6,000. आता आपल्याला ॲडमिशन फीज प्राप्त झालेले आहेत आणि ते रेव्हेन्यू आहेत, म्हणून ते आपण इन्कम साईडला दर्शवणार आहोत. आता रिसिप्ट साईडचं पूर्ण वाचन झालेलं आहे. आता आपण पेमेंट साईडला पाहूया. पेमेंट म्हणजे खर्च, की त्या वर्षी त्यांनी जो काही खर्च केलेला आहे तो आपल्याला पेमेंट साईडला दिसत आहे. पहा, बाय इन्शुरन्स ₹10,000, याचा अर्थ त्यांनी विम्याचा हप्ता पेड केलेला आहे 10,000 रुपये. त्यानंतर आहेत प्रिंटिंग अँड स्टेशनरी, की त्यांनी प्रिंटिंग अँड स्टेशनरीवरती खर्च केलेला आहे. त्यानंतर आहेत बुक्स,
बुक्स ही ॲसेट आहेत आणि त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत. म्हणजे बुक्स चालू वर्षामध्ये परचेस केलेले आहेत 30,000 रुपयांचे. बुक्स नंतर आहेत कम्प्युटर्स 60,000 रुपयांचे. कम्प्युटर्स ही सुद्धा ॲसेट आहे म्हणून त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडलाच करणार आहोत. पुढे आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 4,000 रुपीज, तो खर्च आहे. पुढे आहेत फर्निचर 62,000. आपण फर्निचर परचेस्ट केलेले आहेत 62,000 रुपयांचे. त्यानंतर आहेत बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 5,250 रुपये. हा कॅश आउट बँक आहे म्हणजे हा क्लोजिंग बॅलन्स आहे. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचा हा क्लोजिंग बॅलन्स आहे आणि क्लोजिंग बॅलन्स आपण ॲसेट साईडला घेत असतो. हे झालं पेमेंट साईडचं पूर्ण वाचन. आता पाहूया आपल्याला काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेले आहेत का. आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेले आहेत पुढील पानावर. ॲडिशनल इन्फॉर्मेशन एकूण 4 दिसत आहेत. पहा, पहिली इन्फॉर्मेशन मी वाचत आहे. ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑन 1 एप्रिल 2017 वेअर ॲज फॉलोज. आपल्याला पुढे काही ॲसेट्स आणि लायबिलिटीज दिलेले आहेत की ज्या 1 एप्रिल 2017 रोजीच्या आहेत. म्हणजे ह्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज आहेत त्या मागील वर्षांच्या आहेत. मागील वर्षांच्या शिल्लक असलेल्या काही ॲसेट्स आणि लायबिलिटीज आपल्याला दिलेल्या आहेत. मग त्यामध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स दिसत आहेत 10,000 रुपयांचे. म्हणजे याचा अर्थ मागील वर्षांचे 10,000 रुपये सबस्क्रिप्शन्स येणे बाकी आहेत. मशिनरी आहेत 50,000 रुपयांचे. बिल्डिंग फंड आहेत 2,10,000 रुपयांचे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक केलेली आहे त्यांनी मागील वर्षी 3,00,000 रुपयांची. मी या दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट तयार करता येईल. चला मग आधी आपण ओल्ड बॅलन्स शीट तयार करू. पहा, आपण या दिलेल्या माहितीच्या आधारे ओल्ड बॅलन्स शीट तयार करत आहोत आणि ओल्ड बॅलन्स शीट आपल्याला स्वतंत्र पेजवर तयार करायचं आहे. पहा, आपल्याला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स दिसत आहेत 10,000 रुपयांचे आणि मागील वर्षाचे 10,000 रुपये सबस्क्रिप्शन्स येणं बाकी आहे. आणि ते घेऊया ॲसेट साईडला. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स ₹10,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स नंतर आहेत मशिनरी 50,000 रुपयांची. ही मागील वर्षांची मशिनरी आहे 50,000 रुपयांची. मशिनरीनंतर आहेत बिल्डिंग फंड 2,10,000 रुपये आणि बिल्डिंग फंड येतात लायबिलिटी साईडला. ₹2,10,000. बिल्डिंग फंड नंतर आहेत इन्व्हेस्टमेंट्स 3,00,000. इन्व्हेस्टमेंट ही ॲसेट आहे म्हणून त्याचं आपण पोस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स 3,00,000. शिवाय रिसिप्ट साईडला जो ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचा 22,250 रुपये, ही मागील वर्षातील शिल्लक रक्कम आहे आणि ती मागील वर्षाची रक्कम असल्यामुळे तो इफेक्ट घेऊया बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 22,250 रुपये. पहा, ओल्ड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश ॲट बँक 22,250 रुपये. आता आपण ॲसेट साईडची स्वतंत्र बेरीज करूया आणि लायबिलिटी साईडची स्वतंत्र बेरीज करूया. तर लायबिलिटी साईडला 2,10,000 रुपये दिसत आहेत आणि ॲसेट साईडची बेरीज आलेली आहे 3,82,250. मग आपण जी बेरीज मोठी आली ॲसेट साईडची ती ॲसेट साईडला पण लिहूया आणि लायबिलिटी साईडला पण. 3,82,250. 3,82,250. आता 3,82,250 वजा जी लायबिलिटी साईडची अमाऊंट आहे 2,10,000 रुपये ती लेस करूया म्हणजे आपल्याला बॅलन्सिंग फिगर मिळेल. ₹1,72,250 ही बॅलन्सिंग फिगर आलेली आहे. 1,72,250 रुपये याचा अर्थ ते कॅपिटल फंड आहेत. म्हणजे आपल्याला कॅपिटल फंड किती आहे हे समजलं. आता आपण ओल्ड बॅलन्स शीट आणि रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचं वाचन करणार आहोत.
पहा आपण ओल्ड बॅलन्स शीट आणि रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचं वाचन करत आहोत. आधी मी लायबिलिटी साईडपासून वाचायला सुरुवात करते. बिल्डिंग फंड दिलेले आहे 210,000 रुपये आणि बिल्डिंग फंड ॲज इट इज न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पुढे कॅपिटल फंड दिसत आहे ते 172,250 रुपये आणि ते सुद्धा आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेणार आहोत. त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स दिसत आहे 10,000 रुपये. याचा अर्थ मागील वर्षांचे 10,000 रुपये सबस्क्रिप्शन्स येणं बाकी दिसत आहे. मग ते 10,000 रुपये करंट इयरमध्ये मिळालेले आहेत का पाहूया बरं आपण. तर रिसिप्ट साईडला आपल्याला सबस्क्रिप्शन्स दिसत आहेत की जे 8,000 रुपये इन्क्लूड आहेत चालू वर्षांच्या सबस्क्रिप्शन्समध्ये की जे 2016-17 आहेत. आणि जे आपण बॅलन्स शीट तयार केलेलं आहे ते 2016-17 तयार केलेलं आहे. आपल्याला मागील वर्षांचे सबस्क्रिप्शन्स दिसत आहेत 10,000 रुपये येणे बाकी. त्यातील 8,000 रुपये करंट इयरमध्ये मिळालेले आहेत म्हणजे 2,000 रुपये अद्याप येणे बाकी आहेत. मग आपण इथे स्टार करूया की त्यावरती काहीतरी इन्फॉर्मेशन आहे असं वाटतं. चला पुढे आहेत मशिनरी 50,000 रुपयांचे आणि आपण पुन्हा करंट इयरमध्ये मशिनरी परचेस्ट केली आहे का पाहूया. तर आपण मशिनरी परचेस्ट केलेली नाही करंट इयरमध्ये, पण रिसिप्ट साईडला आपल्याला मशिनरी दिसत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या मशिनरीची मूळ किंमत 25,000 रुपये आहे ती मशिनरी आपण 20,000 रुपयांना सोल्ड आउट केलेली आहे, विकलेली आहे. मग आपण इथे स्टार करून ठेवूया. याचा अर्थ मशिनरीवरती इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर आपल्याला दिसत आहेत इन्व्हेस्टमेंट्स 3,00,000 रुपये. मग आपण पेमेंट साईडला पाहूया बरं की करंट इयरमध्ये आपण पुन्हा इन्व्हेस्टमेंट केली आहे का, तर नाही. कॅश ॲट बँक आहेत 22,250 रुपये. हा मागील वर्षांचा क्लोजिंग बॅलन्स आहे आणि चालू वर्षाचा तो ओपनिंग बॅलन्स आहे. बॅलन्स शीटचं वाचन झालेलं आहे. आता आपण रिसिप्ट साईडला पाहूया. तर रिसिप्ट साईडला आपल्याला प्राप्ती दिसत आहेत आणि पेमेंट साईडला सर्व खर्च दिसत आहेत. शिवाय काही ॲडिशनल इन्फॉर्मेशनही आपल्याला दिलेले आहेत, त्यांचंही वाचन करूया. आपल्याला एकूण 4 इन्फॉर्मेशन दिसत आहेत. त्यातील पहिली इन्फॉर्मेशन आपली पूर्ण झालेली आहे आणि या इन्फॉर्मेशनवरूनच आपण ओल्ड बॅलन्स शीट तयार केलेलं आहे, म्हणजे आपली पहिली इन्फॉर्मेशन पूर्ण झाली. दुसरा आकडा डेप्रिसिएट मशिनरी बाय रुपीज 2,500. आपण मशिनरीच्या समोर स्टार करूया. मशिनरीच्या समोर आपल्याला स्टार करावा लागेल, याचा अर्थ मशिनरीवरती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि मशिनरीच्या समोर 2 स्टार दिसत आहेत, याचा अर्थ मशिनरीवर आपल्याला 2 इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत. आता आपण पुढे जाऊया. तिसरी ॲडजस्टमेंट मी वाचत आहे, डोनेशन्स रिसिव्ड फॉर बिल्डिंग फंड, की आपल्याला जे डोनेशन्स प्राप्त झालेले आहेत ते बिल्डिंग फंडसाठी प्राप्त झालेले आहेत. मग आपल्याला ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जे बिल्डिंग फंड दिसत आहे त्याच्यासमोर स्टार करावा लागेल, याचा अर्थ त्यावरती इन्फॉर्मेशन आहे. पुढे जाऊया चौथी ॲडजस्टमेंट. पहा मी चौथी ॲडजस्टमेंट वाचत आहे, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर वॉज ड्यू फॉर ₹6,000. चालू वर्षांचे सबस्क्रिप्शन्स येणे बाकी आहेत 6,000 रुपये. चालू वर्षांचे सबस्क्रिप्शन्स येणे बाकी दिसत आहेत 6,000 रुपये आणि ते सबस्क्रिप्शन चालू वर्षाचे असल्यामुळे ते चालू वर्षांच्या सबस्क्रिप्शन्समध्ये आपण ॲड करणार आहोत. आता इथे त्याच्यापुढे एक कंटिन्यू वाक्य लिहून घ्यायचं आहे आपल्याला की विच इन्क्लूड्स रुपीज 2,000 फॉर 2016-17. याचा अर्थ ह्या 6,000 रुपयांमध्ये मागील वर्षांचे 2,000 रुपये इन्क्लूड आहेत, की मागील वर्षांचे जे आपल्याला 2,000 रुपये येणं बाकी आहे अद्याप ते 2,000 रुपये इथे 6,000 रुपयांमध्ये इन्क्लूड आहेत. म्हणजे 6,000 वजा 2,000 4,000च चालू वर्षांचे सबस्क्रिप्शन्स येणे बाकी आहेत. मग चालू वर्षाचे 4,000 आणि मागील वर्षाचे 2,000 असे एकूण 6,000 रुपये येणे बाकी दिसत आहेत. मग ही ॲडजस्टमेंट सोडवत असताना मी सविस्तर सांगणारच आहे. चला आता आपण सर्व ॲडिशनल इन्फॉर्मेशनचं वाचन केलेलं आहे, आपण पोस्टिंगला सुरुवात करूया. ओल्ड बॅलन्स शीटपासून सुरुवात करूया. पहा आपण ओल्ड बॅलन्स शीटपासून सुरुवात करत आहोत पोस्टिंगला.
तर ओल्ड बॅलन्सशीटच्या लायबिलिटी साईडला आहेत कॅपिटल फंड 210,000 रुपये आणि कॅपिटल फंड येतात बॅलन्सशीटच्या लायबिलिटी साईडला. इनर कॉलमला घेऊया कारण त्याच्यासमोर स्टार आहे. पहा, न्यू बॅलन्सशीटच्या लायबिलिटी साईडला वरती 5-6 ओळी जागा सोडून आपल्याला इथे बिल्डिंग फंड, ₹210,000 रुपये इनर कॉलमला लिहूया कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. पाहूया बरं त्यावरती कोणती इन्फॉर्मेशन आहे. तर आपल्याला तिसरी इन्फॉर्मेशन दिलेली आहे बिल्डिंग फंडवरती, आधी आपण ती वाचूया. डोनेशन्स रिसिव्ड फॉर बिल्डिंग फंड, की जे आपल्याला डोनेशन्स प्राप्त झालेले आहेत ते बिल्डिंग फंडसाठी आहेत असा अर्थ आहे. मग पाहूया बरं रिसिप्ट साईडला की डोनेशन्स आपल्याला किती प्राप्त झालेले आहेत. तर रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजे रिसिप्ट साईडला आपल्याला डोनेशन्स दिसत आहेत 55,000 रुपये. ॲड डोनेशन्स इनर कॉलमला 55,000 रुपये, ॲड करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 265,000 रुपये. याचा अर्थ आपल्याला जे डोनेशन्स प्राप्त झालेले आहेत ते बिल्डिंग फंडसाठी किंवा बिल्डिंगच्या कामासाठी ते वापरायचे आहेत असा अर्थ आहे. मग आपली तिसरी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे, तिला खूण करूया. पहा, तिसऱ्या ॲडजस्टमेंटला मी खूण करत आहे. त्याचबरोबर रिसिप्ट साईडला जे डोनेशन्स आहेत तिथेही खूण करूया. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये आपल्याला जे डोनेशन्स दिलेले आहेत 55,000 रुपये, त्याचंही पोस्टिंग झालेलं आहे म्हणून मी इथे खूण करत आहे. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्सशीटमध्ये पाहूया. बिल्डिंग फंड नंतर आहेत कॅपिटल फंड 172,250 रुपये आणि कॅपिटल फंड येतात न्यू बॅलन्सशीटच्या लायबिलिटी साईडला. इनर कॉलमला घेऊया. बॅलन्सशीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड आणि कॅपिटल फंड हे नेहमी इनर कॉलमलाच घ्यायचे असतात कारण आपल्याला त्यामध्ये सरप्लस किंवा डेफिसिट ट्रीट करायचा असतो म्हणून. आणि ते आहेत 172,250 रुपये. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्सशीटमध्ये पाहूया. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की ओल्ड बॅलन्सशीटच्या लायबिलिटी साईडचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण ॲसेट साईडला पाहूया. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स ₹10,000, मागील वर्षांचे 10,000 रुपये सबस्क्रिप्शन्स येणे बाकी आहेत. आणि जेव्हा आपण प्रॉब्लेमचं वाचन करत होतो तेव्हा आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की त्या 10,000 रुपयांपैकी आपल्याला करंट इयरमध्ये 8,000 रुपये प्राप्त झालेले आहेत. म्हणजे अद्याप 2016-17 म्हणजे मागील वर्षांचे अद्याप 2,000 रुपये येणे बाकी आहेत. कारण 10,000 वजा 8,000 म्हणजे 2,000 रुपये येणं बाकी आहे. मग आपण जेव्हा हे चालू वर्षांचे सबस्क्रिप्शन्स ट्रीट करणार आहोत तेव्हा मागील वर्षांचे 8,000 रुपये जे इन्क्लूड आहे चालू वर्षांच्या सबस्क्रिप्शन्समध्ये ते लेस करणार आहोत. सर्व सबस्क्रिप्शन्स म्हणजे आपण मागील वर्षांचे जे 2,000 रुपये येणं बाकी आहे, त्यानंतर चालू वर्षांचे सबस्क्रिप्शन्स की जे मागील वर्षांचे 8,000 रुपये त्यामध्ये इन्क्लूड आहेत, हे सर्व सबस्क्रिप्शन्स आपण एकत्र सोडवूया. जेव्हा सबस्क्रिप्शन्स येतील चालू वर्षाचे तेव्हा आपण सोडवणार आहोत. चला तर मग आता आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स नंतर आहेत मशनरी 50,000 रुपयांचे आणि त्याच्यासमोर 2 स्टार आहेत, याचा अर्थ त्यावरती 2 इन्फॉर्मेशन आहेत. आधी मशनरी घेऊया न्यू बॅलन्सशीटच्या ॲसेट साईडला इनर कॉलमला कारण त्याच्यासमोर 2 स्टार आहेत. पहा, बॅलन्सशीटच्या ॲसेट साईडला मशनरी इनर कॉलमला 50,000 रुपये, त्याच्यासमोर 2 स्टार दिसत आहेत, याचा अर्थ त्यावरती 2 इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेले आहेत. त्या दोन्ही इन्फॉर्मेशनचं आधी वाचन करूया आणि मग पोस्टिंग करूया. पहा, मशनरीवरती आपल्याला 2 इन्फॉर्मेशन दिलेले आहेत. पहिली इन्फॉर्मेशन आपल्याला रिसिप्ट साईडला दिलेली आहे ती अशी की टू सेल ऑफ मशनरी ₹20,000, आपण करंट इयरमध्ये 20,000 रुपयांची मशनरी विकली की जीची बुक व्हॅल्यू म्हणजे मूळ किंमत 25,000 रुपये आहे, पण ती मशनरी आपण 20,000 रुपयांना विकलेली आहे. आणि जे 25,000 रुपये आपल्याला मशनरीची किंमत दिसत आहे ती मशनरी म्हणजे आता आपल्याकडे एकूण मागील वर्षांचे मशनरी आहेत 50,000 रुपयांचे, त्यातील आपण 25,000 रुपयांचे सोल्ड केलेले आहेत. आपण 25,000 रुपयांची मशनरी सोल्ड आउट केलेली आहे
म्हणजे आता आपल्याकडे फक्त 25,000 रुपयांची मशनरी शिल्लक आहे. मग आपण 25,000 रुपयांचा हा इफेक्ट घेतलेला आहे. आता मशनरीच्या समोर दोन स्टार आहेत, ते दोन्ही स्टार सोडूया आपण. की ज्या मशनरीची किंमत 25,000 रुपये आहे, ती मशनरी आपण 20,000 रुपयांना सोल्ड आउट केलेली आहे. म्हणजे 25,000 वजा 20,000, 5,000 रुपये आपल्याला लॉस सहन करावा लागला. तो लॉस सहन करावा लागला म्हणून त्याचा इफेक्ट घेऊया एक्सपेंडिचर साईडला, म्हणजेच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला. टू, लॉस ऑन सेल ऑफ मशनरी. तर आपल्याला लॉस सहन करावा लागला 5,000 रुपये, म्हणून मी डायरेक्ट आउटरला घेत आहे. आता आपण रिसिप्ट साईडला पाहत आहोत. तर सेल ऑफ मशनरीचं पोस्टिंग झालेलं आहे, जो लॉस सहन करावा लागला ते पोस्टिंग आपण केलेलं आहे, म्हणून मी इथं खूण करते. आता आपण मशनरीवरील एक ॲडजस्टमेंट पूर्ण केलेली आहे. आता दुसरी ॲडजस्टमेंट आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेली आहे, पाहूया आधी ती वाचूया. की आपल्याला दुसरी ॲडजस्टमेंट दिसत आहे, डेप्रिसिएट मशनरी बाय ₹2,500. मशनरीची किंमत 2,500 रुपयांनी कमी झालेली आहे. डेप्रिसिएट म्हणले की पर्टिक्युलर ॲसेटमधून ते लेसच करावेत. चला तर मग लेस करूया. लेस डेप्रिसिएशन 2,500 रुपये. लेस करून ते आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 22,500 रुपये. हा झाला डेप्रिसिएशनचा फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट येतो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला टू, डेप्रिसिएशन ऑन मशनरी. डायरेक्ट आउटर कॉलमला 2,500 रुपये. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की आपली दुसरी ॲडजस्टमेंटसुद्धा पूर्ण झालेली आहे, म्हणून मी तिला खूण करत आहे. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्सशीटमध्ये पाहूया. मशनरीनंतर आहेत इन्व्हेस्टमेंट्स ₹3,00,000, आणि इन्व्हेस्टमेंट येतात बॅलन्सशीटच्या ॲसेट साईडला. डायरेक्ट आउटर कॉलमला घेऊया. बॅलन्सशीटच्या ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंट्स. इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे गुंतवणूक. आपण त्यावर्षी गुंतवणूक केलेली आहे 3,00,000 रुपये. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्सशीटमध्ये पाहूया. इन्व्हेस्टमेंट्सनंतर आहेत कॅश ॲट बँक, आणि हा कॅश ॲट बँक मागील वर्षांचा क्लोजिंग बॅलन्स आहे, आणि चालू वर्षांचा तो ओपनिंग बॅलन्स आहे. आणि ओपनिंग बॅलन्स आपण कुठेही घेत नाही. चला तर मग आता आपण रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये पाहूया. रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला दिसत आहेत टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश ॲट बँक. हा ओपनिंग बॅलन्स आहे आणि आपण ओपनिंग बॅलन्स कुठेही घेत नाही. पुढे आहेत सबस्क्रिप्शन्स ₹72,000. हे चालू वर्षांचे सबस्क्रिप्शन्स आहेत ₹72,000. त्याचं पोस्टिंग आपण इन्कम साईडला करणार आहोत, पण इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार आहे. मागील वर्षांचे म्हणजेच 2016-17 ₹8,000 ₹72,000 इन्क्ल्यूड आहेत. ते मागील वर्षाचे असल्यामुळे आपण ते लेस करणार आहोत, कारण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा नियम असा आहे की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये फक्त करंट इयरशी संबंधित खर्च आणि उत्पन्न लिहावेत. मग आपल्याला 8,000 रुपये जे इन्कम मिळालेलं आहे ते मागील वर्षांचं आहे की जे चालू वर्षामध्ये इन्क्ल्यूड आहे. जर ते इन्क्ल्यूड नसते तर आपण लेस केले नसते. चला तर मग ₹72,000 आपण इन्कम साईडला इनर कॉलमला घेऊया. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सबस्क्रिप्शन्स इनर कॉलमला ₹72,000. पाहूया बरं त्यावरती कोणती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मुलांनो, मागील वर्षांचे जे ₹10,000 सबस्क्रिप्शन्स येणे बाकी आहेत, त्यातील ₹8,000 सबस्क्रिप्शन्स आपल्याला करंट इयरमध्ये मिळालेले आहेत. म्हणजे 10,000 वजा 8,000 अद्याप 2016-17 ₹2,000 येणं बाकी आहे. पण जे 8,000 रुपये प्राप्त झालेले आहेत ते करंट इयरमध्ये इन्क्लूड आहेत. मग ते आधी लेस करूया. लेस फॉर
लास्ट इयर मागील वर्षांचे आहेत ते सबस्क्रिप्शन्स 8,000 रुपये. लेस करून ते इनर कॉलमलाच घेऊया. उत्तर आलेलं आहे 64,000 रुपये. म्हणजे चालू वर्षाचे एक सबस्क्रिप्शन 64,000 रुपये आहेत, पण त्यामध्ये 8,000 रुपये मागील वर्षांचे इन्क्लूड होते. मग आता आपण ते लेस करून इनर कॉलमलाच लिहिलेले आहेत, कारण त्यावरती अजून एक ॲडजस्टमेंट आहे. तर आपल्याला त्यावरती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. चौथी मी वाचत आहे पा. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स फॉर द करंट इयर वॉज ड्यू फॉर ₹6,000. चालू वर्षांचे सबस्क्रिप्शन्स येणे बाकी आहेत 6,000 रुपये की, पण त्या 6,000 रुपयांमध्ये मागील वर्षांचे 2016-17 2,000 रुपये इन्क्लूड आहेत. म्हणजे चालू वर्षाचे फक्त 4,000 रुपयेच येणे बाकी आहेत. मग आउटस्टँडिंग म्हणले की पर्टिक्युलर आयटममध्ये ॲडच करावेत. मग हे 4,000 रुपये आपण ॲड करूया. ॲड आउटस्टँडिंग, आणि जे आउटस्टँडिंग इन्कम साईडला येतात ते आउटस्टँडिंग इन्कम असतात. आणि आउटस्टँडिंग इन्कम आहे 4,000 रुपये. ते ॲड करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 68,000 रुपये. म्हणजे चालू वर्षांचे सबस्क्रिप्शन्स आहेत एकूण 68,000 रुपये. जे 4,000 रुपये चालू वर्षांचे सबस्क्रिप्शन्स आउटस्टँडिंग दिसत आहेत, त्याचा सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स की मागील वर्षांचे म्हणजे 2016-17 2,000 रुपये येणे आहेत, आणि 2017-18 4,000 रुपये येणे आहेत, असे एकूण 6,000 रुपये येणं आहे. आता आपली चौथी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे, तिला फोन करूया. पहा, मी चौथ्या ॲडजस्टमेंटला फोन करत आहे. आता आपण पुन्हा रिसिप्ट साईडला पाहूया. रिसिप्ट साईडला सबस्क्रिप्शन्स नंतर आहेत सेल ऑफ मशिनरी, त्याच्यासमोर बरोबरची खूण आहे, याचा अर्थ त्याचं पोस्टिंग झालेलं आहे. पुढे आहेत डोनेशन्स, त्याच्याही समोर बरोबरची खूण आहे, याचा अर्थ त्याचंही पोस्टिंग झालेलं आहे. टू ॲडमिशन फीज ₹6,000, आणि कंसामध्ये म्हणलेले आहेत रेव्हेन्यू, आणि रेव्हेन्यू म्हणल्यानंतर इन्कम साईडला तो इफेक्ट आपल्याला घ्यायचा आहे. चला मग आपण इन्कम साईडला डायरेक्ट आउटर कॉलमला घेऊया 6,000 रुपये ॲडमिशन फीज. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ॲडमिशन फीज डायरेक्ट आउटर कॉलमला 6,000 रुपये. आता आपण पुन्हा रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये पाहूया. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की रिसिप्ट साईडचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण पेमेंट साईडला पाहूया. पेमेंट साईडला इन्शुरन्स दिसत आहेत 10,000 रुपये, याचा अर्थ आपण विम्याचा हप्ता पेड केलेला आहे 10,000 रुपये, आणि तो आपला खर्च असल्यामुळे तो इफेक्ट घेऊया एक्सपेंडिचर साईडला. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला टू इन्शुरन्स डायरेक्ट आउटर कॉलमला 10,000 रुपये. आता आपण पुन्हा पेमेंट साईडला पाहूया. इन्शुरन्स नंतर आहेत प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4,000 रुपये, तोही खर्च आहे, तो इफेक्ट घेऊया एक्सपेंडिचर साईडला. पहा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी डायरेक्ट आउटर कॉलमला 4,000 रुपये. आता आपण पुन्हा पेमेंट साईडला पाहूया. प्रिंटिंग अँड स्टेशनरीनंतर आहेत बुक्स 30,000 रुपयांच्या, आणि ही ॲसेट असल्यामुळे त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला आउटर कॉलमला करणार आहोत. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बुक्स डायरेक्ट आउटर कॉलमला 30,000 रुपये, कारण त्याच्यासमोर स्टार नाही, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट नाही. आता आपण पुन्हा पेमेंट साईडला पाहूया. बुक्सनंतर आहेत कम्प्युटर्स ₹60,000, म्हणजे 60,000 रुपयांचे कम्प्युटर्स आहेत, आणि कम्प्युटर्स ही सुद्धा ॲसेट आहे, म्हणून त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला डायरेक्ट आउटर कॉलमला करणार आहोत.
बैलेंस शीटचे ॲसेट्स साईडला कम्प्युटर्स डायरेक्ट आउटर कॉलमला 60,000 रुपये. आता आपण पुन्हा पेमेंट साईडला पाहू. कम्प्युटर्स नंतर आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 4,000 रुपये, तो खर्च असल्यामुळे तो इफेक्ट घेऊया एक्सपेंडिचर साईडला डायरेक्ट आउटर कॉलमला. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस म्हणजेच प्रवास खर्च ₹4,000. आता आपण पुन्हा पेमेंट साईडला पाहूया. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस नंतर आहेत फर्निचर 62,000 रुपयांचे आणि ती ॲसेट असल्यामुळे त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला आउटर कॉलमला करणार आहोत. ॲसेट साईडला फर्निचर डायरेक्ट आउटर कॉलमला 62,000 रुपये. आता आपण पुन्हा पेमेंट साईडला पाहूया. फर्निचर नंतर आहेत बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 5,250 रुपये. हा रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स आहे आणि ते आहेत कॅश ॲट बँक आणि तो इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आउटर कॉलमला घेऊया 5,250 रुपये. कॅश ॲट बँक डायरेक्ट आउटर कॉलमला 5,250 रुपये. आता आपण पुन्हा पेमेंट साईडला पाहूया. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की पेमेंट साईडचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण पाहूया बरं कुठले ॲडजस्टमेंट राहिले आहेत का. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की 4 ॲडजस्टमेंट दिल्या होत्या, त्या 4ही ॲडजस्टमेंट आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. याचा अर्थ आपला प्रॉब्लेम पूर्ण झालेला आहे, म्हणजे आपण आता प्रॉब्लेम टॅली करणार आहोत. मग टॅली करण्यासाठी आधी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायची आहे आणि त्यानंतर बॅलन्स शीट. चला तर मग आता आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करूया. आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करत आहोत. मग जिथं आपलं पोस्टिंग झालेलं आहे कमीत कमी 1 ते 2 ओळी जागा सोडून आधी बेरजेच्या रेघा ओढून घ्यायच्या आहेत. बेरजेच्या रेघा ओढून झालेल्या आहेत. आता इन्कम साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे आणि एक्सपेंडिचर साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज झालेली आहे 25,500 रुपये आणि क्रेडिट साईडची बेरीज झालेली आहे 74,000 रुपये. आता तुलना करायची की मोठी बेरीज कोणती आहे. तर 74,000 रुपये क्रेडिट साईडची बेरीज मोठी आहे. जी बेरीज मोठी आहे ती क्रेडिट साईडला पण लिहायची आहे आणि डेबिट साईडला पण. पहा 74,000 आपण क्रेडिट साईडला पण लिहत आहोत आणि डेबिट साईडला पण. जेव्हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडची म्हणजेच इन्कम साईडची बेरीज मोठी येते तेव्हा सरप्लस होतो, म्हणजे इन्कम जास्त खर्च कमी. मग आता मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया. 74,000 वजा 25,500 उत्तर आलेलं आहे 48,500 रुपये. म्हणजे 48,500 रुपये त्यांना सरप्लस झालेला आहे. टू सरप्लस म्हणजे इन्कम जास्त खर्च कमी. आणि हा सरप्लस आपल्याला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचा आहे 48,500 रुपये. ॲड सरप्लस 48,500 रुपये ॲड करून आउटरला घेऊया डायरेक्ट. तर आलेलं आहे 2,20,750 रुपये. आता आपल्याला बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे. मग जिथं आपलं पोस्टिंग झालेलं आहे कमीत कमी 1 ते 2 ओळी जागा सोडून आपण बेरजेच्या रेघा ओढून घेणार आहोत. बेरजेच्या रेघा ओढून झालेल्या आहेत. आता लायबिलिटी साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे आणि ॲसेट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे. आणि लायबिलिटी साईडची बेरीज आलेली आहे 4,85,750 रुपये आणि ॲसेट साईडची बेरीज आलेली आहे 4,85,750 रुपये. याचा अर्थ आपला प्रॉब्लेम 4,85,750 रुपयाने टॅली झालेला आहे. तर अशा पद्धतीने आज आपण 12वा प्रॉब्लेम टॅलीसह पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.